एसपी झाले, कलेक्टर झाले, आणखीन पुढे सेक्रेटरी झाले, खूप झाले. पण आजही या झोपडपट्ट्यातून आमचा गोर गरीब दलित बांधव राहतोय. गरिबी दूर झाली नाही. ओबीसीची सुद्धा काय गरिबी दूर झाली? हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. हा वर्षानुवर्ष जे दबलेले आहेत, पिचलेले आहेत, त्यांना वरती आणायचं इतरांबरोबर, त्याच्यासाठी हे दिलेलं आरक्षण आहे. हे आरक्षण म्हणजे काय आहे हे तर समजून घे. आम्हाला पण पाहिजे ना, आम्हाला पण पाहिजे. हा बोलण्यासारखं माझ्याकडे काय ऊन खूप झालेलं आहे. एक लक्षात घ्या, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. 58 मोर्चे निघाले लाखा लाखाचे, आम्ही विरोध केला नाही. मी विरोधी पक्ष नेता होतो, विरोधी पक्षात होतो. फडणवीस सरकारनं मराठा आरक्षण कायदा मांडला, त्याच्यात म्हटलं होतं इतरांना धक्का लागणार नाही. मी हात वरती केला, द्या त्यांना द्या. दुर्दैवानं तिकडं सुप्रीम कोर्टात अडकलं. मग त्याचाच अभ्यास करा, मार्ग काढा. पण त्यावेळेला अशी कोणाची घरं जाळली नाहीत, दुकानं जाळली नाहीत. समंजस, अरे या महाराष्ट्राचे नेते कितीतरी मराठा नेते, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार साहेब, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण, कितीतरी असे मराठा नेते. पण सगळ्यांना घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी ठेवली, घर जाळण्याची भूमिका नाही ठेवली. आणि आजही मराठा नेते खूप आहेत ना या महाराष्ट्रात. मराठा तरुणांना मला सांगायचंय, अरे याच्या कुठं मागे लागले, ह्या झाडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला तुझा? हा याला कळणार वळण ना. लेकर लेकर कर, आमची सुद्धा लेकर आहेत. घ्या ना तुम्ही वेगळं आरक्षण घ्या. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.